शुका साधु के ज्ञान भैरा के जाते शुका साधु के ज्ञान भैरा के जाते शिक्षा कवि ज्ञान योगेश कराते कवि वाल्मीकि साधु का मान्य नमस्कार माता गुरु श्री राम देहा परिचालो नीम संचा मुक्षु जनाला की अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक दे मेरा बीति नमस्कार क्या ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रवि दीपावली सार्थक झालेल्याचे लक्षण साधू संतांच्या सहवासात राहणे म्हणजे ते खऱ्या अर्थाने दिवाळी आहे. नातेवाईकांच्या मित्रांच्या किंवा आपल्या स्वजन बंधू बांधवांच्या सहवासात राहणे काय वाईट नाही आहे, पण वेळ सार्थक होत नाही. जास्तीत जास्त वेळ वाया जात आपल्याला. आपल्या जीवनाला एक ध्येय आहे. काय ध्येय आहे? ज्या उद्देशाने आपण जन्माला आलो ते उद्देश पूर्ण करून घेणे हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. ते ध्येय पूर्ण झाल्यावर किंवा ध्येय साधल्यावर आपल्याला साध्य प्राप्ती किंवा ध्येय प्राप्ती झाल्यावर उरलेले आयुष्य आनंदात घालवणे हे काय चूक नाही किंवा वाईट नाही. महाराजांचं उदाहरण आहे. महाराज म्हणाले की एखादा मुलगा म्हणजे काहीतरी मोठ्या परीक्षेला मुंबईला गेला तेव्हा त्याला एक 15 दिवस त्याची परीक्षा होती. तोपर्यंत तो अगदी म्हणजे त्या अभ्यासामध्ये त्या परीक्षेच्या म्हणजे विषयामध्ये अगदी गुंतलेला होता. इकडे तिकडे कुठेही लक्ष देत नव्हता. चांगल्या रीतीने तो अभ्यास केलेला मुलगा परीक्षेच्या वेळी सुद्धा तसेच तो तत्पर होता. पुण्यामध्ये असे म्हणजे फार मोठे आदर्श पुरुष होऊन गेले असे पुष्कळ झाले, पण एक शून्यापासून 100 पर्यंत गेलेला माणूस होऊन गेला तो म्हणजे रामशास्त्री प्रभूने. मला माहित असेल त्यांच्याबद्दल. आम्ही इथे सिनेमा सुद्धा त्यांचे सिनेमा सुद्धा आमच्या आश्रमातल्या अंतर आम्हाला आम्ही सगळे बघितले. त्याचा पूर्व भाग जो आहे तो फार घेण्यासारखा आहे. त्याचा उत्तरार्ध फारसा आपल्याला काय त्रास होणे सुद्धा आदर्श आहे.
पण राजकारणातला तो भाग आपल्याला ग्राह्य नाही. पूर्वार्ध म्हणजे काय, तो मुलगा म्हणजे वैदिक ब्राह्मणांचा मुलगा राम, त्याचे नाव वडील वाढलेले संक्षिप्तमध्ये सांगतोय. 12-14 वर्षाचा मुलगा झालेला होता. आई तेवढी होती आणि मामा होता त्यांचा. त्यावेळी पुण्यामध्ये पेशव्यांच्या काळात अशी एक पद्धत होती किंवा असे समाजामध्ये किंवा ब्राह्मणांच्या याच्यामध्ये एक अशी पद्धत म्हणा किंवा उमेदी होती कशाची, म्हणजे भगवंताला किंवा देवाला मोठ्या प्रमाणात अभिषेक करायचे आणि ब्राह्मणांना खूप दक्षिणा द्यायचे. आता आपल्याला तसं काय राहिलेलं नाहीये, पैसे कुठल्याही म्हणजे पैसे त्या पद्धतीने खर्च करण्याची आपल्याला सध्या आपली मनस्थिती राहिलेली नाहीये. आपण खूप खर्च करतोय आणि अशा पद्धतीने खर्च करतो की त्यातले 99 पैसे वाया गेल्यासारखे खर्च करतोय. ते काय सार्थक होण्यासारखे काही खर्च करत नाही. त्यावेळी तशी पद्धत होती, अभिषेक वगैरे करायचे, पूजा अभिषेक होम हवन वगैरे करून त्या ब्राह्मणांना सोन्याचे नाण्य दक्षिणा रूपाने द्यायचे. त्यावेळी असे मोठमोठे श्रीमंत लोक येत असत बाहेर पुण्यामध्ये. त्यावेळी खूप म्हणजे वेदाध्ययन शास्त्राध्ययन केलेली माणसं होती, त्यांच्याकडून होम हवन वगैरे किंवा पूजा पुरस्कार वगैरे करून घ्यायचे, त्यांना दक्षिणा द्यायचे. वेदाध्ययन केलेला असला म्हणजे त्यांना चांगले दक्षिणा मिळायची. हा पाठशाळेतला गेलेला नव्हता एवढेच नव्हे, निराक्षर कुक्षिक होता म्हणजे अक्षर शत्रू होता. एक शब्द एक अक्षर त्याला येत नव्हतं कोणाला, रामाला. तेवढ्यात त्याचे लग्न पण झालेली होती 12 वर्षाच्या आधीच. त्याचे नाव जानकी, त्या बायकोचे नाव जानकी होते. ते नवरा बायको म्हणजे रामाच्या घरीच राहत होते. पण खेळ असे खेळून असे आपले लहान मुलासारखे खेळून वगैरे राहत होते. तुला नवरा बायको ही कल्पना नव्हती. असे असताना म्हणजे कोणीतरी फार मोठा श्रीमंत आला, त्याला पाठशाळेत शिकलेल्यांना वेदाध्ययन केलेल्यांना दक्षिणा वगैरे द्यायची होती तेव्हा. पण हा राम असा होता की त्याची मुंज झालेली होती, तो 4-5 घरी पूजा करायचा म्हणजे फक्त देवावर पाणी घालायचं, फुलं व्हायचं, गंध लावायचं आणि त्यांच्या घरी जेवण करून यायचं. असे जेवण करून असे म्हणजे हे करून अगदी म्हणजे तगडा असा झालेला होता, अगदी शरीराने चांगला होता. पण वरचा मजला खाली काय नाही बुद्धीमध्ये. असे असताना चिकाटी कशी असते सांगतोय, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला निष्ठा, चिकाटी आणि तळमळ. तर एक तो सगळ्यांना पाठशाळेत शिकलेल्यांना दक्षिणा देत असताना त्यांचा मामा त्याला काय म्हणले, तू पण सांग मी पाठशाळेत शिकलेलो आहे म्हणून दक्षिणा घे. म्हणणार मी खोट बोलणार नाही, म्हणतो मी शिकलेलो नाही, मी खोट बोलणार नाही. मामा त्याला मारला, त्या रांगेमध्ये उभं केला आणि त्याला पण दक्षिणा द्यायला लागले. पण त्याला फार वाईट वाटलं, खोट बोलून दक्षिणा घ्यायची आणि नंतर त्याला असे तू पाहत येत असत, मी एक कोठे बोलून आणलेलं आहे, मी एक कोठे बोलून आणलेलं आहे असे वाटून तो शेवटी परत देऊन आला. तर सहन होईना कोठे बोलून पैसे घेतलेले. आता काय तर काय आता ते काय त्याला सीमाच राहिलेली नाही, शुद्धच राहिले. खोटं बोलून पैसे कमवण्याच्या विषयी काय सीमाच राहिले.
असू दे. मग त्या मामा त्याला मारला आणि बहिणीला सांगितलं काय मूठ आहे, तू स्वतः शिकलेला नाही, मी चार पैसे मिळवून देतो म्हणते तर तेही करायला तयार नाही. असे सगळे गावातले पुण्यातले लोक त्याला खूप म्हणजे त्याच्यात खूप बोलायचे. काय तुला म्हणजे दोन अक्षर येत नाही असे तसे एक दिवस त्याच्या मनामध्ये पेचले. तो खूप विचार करत होता काय करू होता. तेव्हा त्याला म्हटलं की आपण शिकायला पाहिजे. मग तो रात्रोरात्री सगळे आई आणि बायको झोपलेले असताना तो निघून गेला काशीला गेला आणि काशीला जाऊन तिथे एक त्याला एक चांगले मोठे पंडित भेटले. ते गंगेच्या घाटावर रडत बसलेला असताना एक पंडित त्याला विचारले कुठून आला पुण्याहून काय करायचं मला शिकायचंय. बर मी शिकवतो येतो सगळ्या माझ्या घरी येतो आणि त्याला तिथे घेऊन गेले आणि त्याला धुळाक्षर शिकवले. वाळूमध्ये वाळुकाक्षर म्हणतात वाळूमध्ये सकाळी म्हणजे अंघोळ करून एक अक्षर लिहून द्यायचं अ. दुपारपर्यंत तो लिहत असायचं अ आणि दुपारी जेवण करून आला की परत आ असे ई ए ऐ ऊ असे अक्षर झाले. मग राम रामो राम सुरू झाले. 15 वर्ष शिकला तो न्यायशास्त्र मध्ये अगाध पंडित झाला. त्याला काय त्याला आपले गुरु आणि तो स्वतः हे सोडून त्याला तिसरं जग म्हणून काहीच नाही. अशा म्हणजे तरी अशी निष्ठा पाहिजे. मग एक तो 15 वर्ष झाल्यावर तो जेवायला बसलेला असताना त्या पंडितांच्या बायकोला लाई भारतामध्ये काहीतरी कडू वाटतो तेव्हा मागे ते शास्त्री बुवा उभे होते. म्हणाली ते म्हणाले बेटा ते कडू पण जे आहे ना ते पहिल्या दिवसापासून आहे. मी हिला सांगितलेलं होतं की त्याला तुपाच्या ऐवजी लिंबाचं रस घाल म्हणून सांगितलं पण तुला लक्षच नाही. आज तुझे सगळे अध्ययन झाल्यामुळे तू बहिर्मुख झालास म्हणून आज तुला म्हणजे असे तो मुंबईला गेलेला आहे परीक्षेला. त्याला मुंबईमध्ये आहे ही सुद्धा जाणीव नाही त्याला. आणि परीक्षा झाल्यावर मग त्याला वाटलं की आपण आता स्वच्छंदाने इथे 4 दिवस राहून आपण गावी जाऊ. हे जसे तुकाराम महाराज म्हणाले आता उरले 4 दिवस खेळी मेळी. एक ब्रह्मानंद म्हणून रामकृष्ण परमहंसांचे शिष्य झाले शिष्य होते त्यांचे नाव राखाल. नंतर ब्रह्मानंद म्हणून झाले. त्यांचे एक लहानसे पुस्तक आहे बघा ब्रह्मानंद वचन सुद्धा असे सगळ्या भाषेमध्ये मराठी आणि हिंदी त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य आहे. ते वाक्य मी म्हणजे 17-18 वर्षाचा असतानाच वाचलेलं. ते म्हणाले की तुम्हाला साधन करायचं असेल 17 ते 35 वर्षामध्ये साधून घ्यायला पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणाले मुली सुद्धा लग्न करून सासरी जायच्या आधीच काहीतरी साधनेची भूमिका बैठक तयार करून घ्यायला पाहिजे. ते सासरी गेल्या मग त्यांचे काय होते की आता मोहरीचे हे पाकिट हे केलेले असतात कागदाचे पुढे ते कागदाचे पुढे असे म्हणजे असे हर्षीच्या याच्यावर जागेवर असे फाट असे फोडले की जसे सासरे ते मोहरी सगळीकडे पसरतात तसे सासरी गेल्यावर इकडे तिकडे आमचे मन सगळ्यांकडे पसरून जात. सासू सासरा ननंद अमुक तमुक
नवरा नवराचे मित्र, मग आपले मन कुठे त्या साधनेमध्ये लागलं, म्हणून ते लग्न व्हायच्या आधीच त्याला खरोखर आपल्या भविष्यामध्ये सुद्धा थोडे काहीतरी परमार्थ किंवा साधन अध्यात्म साधन करायला पाहिजे असे ज्यांना वाटत, त्यांनी लग्न व्हायच्या आधीच काहीतरी साधन करून घ्यायला पाहिजे, एक भूमिका तयार करून घ्यायची की मग ते सासरी गेल्यानंतर ते थोडेफार काहीतरी साधन करू शकतात असू दे. मला काय म्हणायचं आहे, आपले आयुष्य सार्थक करून घ्यायला घडीने घडी सार्थकाची करावी, एक एक क्षण सार्थक करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी साधन असायला पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीशिवाय समाधान होणे शक्यच नाही, भगवंताच्या अनुभवाशिवाय प्राप्तीशिवाय काय. भगवंत भगवंत म्हणजे काय आहे, भगवंत म्हणजे आणखी काहीच नाही. अखंड समाधान म्हणजे मुक्तिमंत ब्रह्मज्ञान. महाराज म्हणाले भगवंताचे दर्शन म्हणजे अखंड समाधान, हेच भगवंताचे दर्शन म्हणाले. आपल्याला खऱ्या अर्थाने भगवंताचे दर्शन व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला असे समाधान मिळवायला पाहिजे की जे समाधान आपल्या भोवतालच्या परिस्थिती कुठल्याही वस्तू व्यक्ती परिस्थितीने ते भंग होता कामा नये असे समाधान आपल्याला आयुष्यामध्ये मिळवलं की आपल्याला भगवंताचे दर्शन झाल्यासारखे. साधू संतांचे काय वैशिष्ट्य आहे, ते सुद्धा आमच्यासारखे माणसंच आहेत. त्यांना सुद्धा म्हणजे आजार, ते सुद्धा आजारी पडतात, त्यांच्या सुद्धा बायको मुलं असतात, त्यांचे सुद्धा अडचण असतात. समाजामध्ये राहतात म्हटल्यानंतर त्यांना सुद्धा सामाजिक बंधन पडतात. घरातली त्यांचे सगळे म्हणजे माणसं वेगवेगळ्या स्वभावाचे असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे म्हणजे घरातले सुद्धा त्यांना म्हणजे घरातले अस्वस्थता किंवा घरातले जे काय म्हणजे परिस्थितीचे जे काय हेलकावे त्यांना पण खावं लागत, त्यामधूनच त्यांना सुद्धा जावं लागत. पण इतके सगळे असून सुद्धा त्यांचे मन कसे असतं की जसे निर्वात प्रदेशामध्ये ठेवलेला दिवा जसे असे जळत असते तसे त्यांचे मन इकडे तिकडे हलत नाही. आमचे मन पेंडुलम सारखे आहे, घड्याळाचे सुख दुःख लाभ आणि जय अपजय निंदा स्तुती मान अपमान शीत उष्ण संयोग वियोग सारखे मन असते चंचल विक्षिप्त असत. आपले एकदा मी नेमावर मध्ये असताना तिथले 127 वर्षाचे एक स्वामींच्या जवळ मी 3 वर्ष होतो आणि ऋषिकेशला 100 वर्षांचे स्वामींचे जवळ 3 महिने होतो. ते नेहमी म्हणत असत ऋषिकेशचे स्वामी दत्तात्रेयजी 1000 किताबों से जो नहीं मिलता है वो साधु के सहवास से मिलता है. आपल्याला घर सोडून बाहेर आम्ही जातो, कुठे जातो, पिकनिकला जातो, टूरला जातो, सत्संगासाठी म्हणून आम्ही कुठेही जातो. आपल्याला सत्संग फार महत्वाचा आहे. एक दिवस आम्ही रात्री 9 वाजता नेमावर मध्ये त्या 127 वर्षाच्या स्वामींचे समोर रोज बसत बसत ते असे खाली मान करून बसलेले असायचे. एक दिवस मी त्यांना विचारलं, स्वामी दुनिया में इतने अत्याचार अनाचार दुराचार चल रहा है, इसके लिए क्या करना चाहिए. असे बसलेले 2-3 मिनिटं एकदम मान भर के दत्तात्रेय जी इन सब बातों से तुमको क्या करना है, तुम अपने उद्धार का विचार करो. मला किती पाहिजे असते ते पेपर आतापासून इथी पर्यंत वाचतो काय करायचं. शेजाऱ्यांच्या घरी काय झाले, इकडे इकडच्या इकडे 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 राहणाऱ्यांच्या घरी काय झाले,
त्यांच्या मुलीचे लग्न झाले की नाही, मला नोकरी लागली की नाही, घरी भांडण आहे का पंडे, कशाला पाहिजे. गुरुदेव रामदेव एक दिवस त्यांच्या बरोबर काका कारखानीस म्हणून होते, गणपतराव कारखानीस. ते त्या काळामध्ये त्यांना म्हणजे हे पद्मभूषण पदवी मिळालेली होती. ते म्हणजे सामाजिक म्हणजे हे होते, सामाजिक दृष्टिकोनाचा कोणाची कोणाचा माणूस. ते दिवस काहीतरी पुस्तक वाचून त्यांनी असे चौकटीला हात लावून असे बाहेर काहीतरी पाहत उभे होते. हे हातात आपले गुरुदेव रामदेव पाठीमागून आले, त्यांनी त्यांच्या पाठीवर थापून म्हणाले, काका बाहेर काय पाहता, बाहेर घाण 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 आहे, आज कोपऱ्यात बसून भगवंताचे नाम घ्या. आपल्याला बाहेरचे जग किती आवडतं असू देत. मला काय म्हणायचं आहे, आपलं एक ध्येय आहे, साध्य सद्गुरु आणि साधन हे आपले ठरलेले असायला पाहिजे. कोणी जरी एकदम रात्री 12 वाजता मला जागे करून जागून उठवून जर विचारले, अरे तुझे साध्य काय आहे, मला अखंड समाधान हे माझे जीवनातले साध्य, असे आपल्याला म्हणता यायला पाहिजे. हेच भगवंताचे दर्शन, अखंड समाधान म्हणजेच भगवंताचे दर्शन. अखंड समाधान म्हणजे मुक्तिमंत ब्रह्मज्ञान. महाराज म्हणाले की त्या भगवंताला पाहण्याची एक दृष्टी असते म्हणाले, तिला ज्ञानदृष्टी म्हणतात. ज्ञानदृष्टीने आम्ही काय पाहू शकतो की हे जे काय दृश्य आहे, नाम रूपात्मक जे दृश्य आहे, त्या दृश्यामध्ये सूक्ष्म रूपाने ओतप्रोत भरलेले जे चैतन्य आहे, जे अनादि आहे, अनंत आहे, शाश्वत आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, आणि कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य असलेले, आणि ते केवळ असणेपणाने आहे, जिवंतपणाने आहे, आणि आनंद रूपाने आहे, ज्ञान स्वरूपाने आहे, त्याचा आम्हाला साक्षात अनुभव येणे म्हणजे भगवंताचे दर्शन आहे. ते साधण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ते समर्थांनी किती सोप्या भाषेमध्ये, कालचे देव तो विषय राहू द्या, किती अगदी सोप्या शब्दामध्ये आणि किती म्हणजे मार्मिकपणाने, आणि आम्ही कुठे चुकतो, आमच्याकडून काय होत नाही, आम्ही काय करू शकत नाही, नव्हे काय करण्याची आमची पहिली गोष्ट म्हणजे कल्पना सुद्धा नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इच्छा नाही, तिसरी गोष्ट म्हणजे प्रयत्न नाही, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे प्रवृत्ती नाही आणि तळमळ नाही आणि चिकाटी नाही. त्यामुळे आपल्याला काय आहे की आम्ही जीवन जगतो आहोत, कसे जगतो की हो आम्ही ते खाऊन पिऊन ते सुखी आहे. खाऊन पिऊन सुखी म्हणजे जनावर सुद्धा असतात, ते सुद्धा खाऊन पिऊन सुखी असतात. भगवंतांनी माणसाला खाऊन पिऊन सुखी राहण्याकरता म्हणजे जन्म दिलेला नाहीये. भगवंतांनी माणसाला एक बुद्धी दिली आहे, दिलेली आहे, एक असे विलक्षण मन दिलेलं आहे. तू या बुद्धीने, या मनाने, या अंतकरणाने तू या जगाचा जो रहस्य आहे, या विश्वाचे जो म्हणजे सूक्ष्म तत्व आहे, यतो वा इमानी भूतानी जायंते येन जातानी जीवंती यत्पर्यंत संविशंती सद्विजिज्ञासस्व. ज्या एक म्हणजे अव्यक्त तत्वातून हे सगळे विश्व निर्माण झालेले आहे, ज्या तत्वामध्ये हे विश्व स्थित आहे, आणि ज्या तत्वामध्ये परत पुन्हा हे विश्व त्यात म्हणजे लय पावतो, ते तत्व तू समजून घे. यथा प्रवृत्तीर भूतानाम येन सर्व मिलंततम स्वकर्मणा सिद्धी विंदते मानव. भगवद्गीतामध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं, आपल्याला आपण कसे आहोत, आम्ही एक सत्पुरुषांचे आहोत,
आम्ही एक दिव्य महात्म्याचे आहोत, एक ब्रह्मज्ञ पुरुषांचे आहोत. मग असे असताना आपल्याला वाटायला पाहिजे की आम्ही त्यांना शोभेल असे आम्ही कधी नाही होऊ शकत. त्यांना शोभेल असे एकच झाले ते म्हणजे ब्रह्मानंद महाराज. मग कमी कमी आम्ही आयुष्यामध्ये असे काहीतरी होऊ की त्यांना आवडेल असे तरी. त्यांना काय केल्याने आवडत, त्यांना फक्त आम्ही जेवढे होईल. आम्ही महाराजांना कोणतरी विचार, महाराज किती जप करू. महाराज म्हणले याच्यापेक्षा जास्त करणे मला शक्यच नाही, तेवढे करावं. याच्यापेक्षा माझ्या परिस्थितीला अनुसरून याच्यापेक्षा जास्त करणे मला शक्य नाही, तेवढे करा. अरे वा, आम्हीच ठरवायचं. माझा काय जो धंदा आहे, व्यवसाय आहे, नोकरी आहे, परिस्थिती आहे, माझा जो प्रपंच आहे, या सगळ्यामध्ये मला याच्यापेक्षा जास्त करणे शक्य नाही. महाराज म्हणाले जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा. ते काय आम्हाला आम्ही कल्पना सुद्धा करू शकत. 24 तास जप होणे शक्य आहे, त्यालाच अजपाजप म्हणतात. एकदा अजपाजप आपल्याला साधले की 24 तास नाम चालू. एवढं नाही होत, 12 तास करा. 12 तास जप करत बसलो म्हणजे प्रपंच कसे चालेल, प्रपंचाची काळजी तुम्ही कशा करता. भगवंताने आम्हाला प्रपंचाची काळजी करण्याकरता जन्माला घातलेला नाही. आम्ही आपल्या मूर्खपणाने आम्ही प्रपंचाची काळजी करण्याची आम्ही सवय करून घेतली. प्रपंचासाठी काहीही धडपड करण्यासाठी आम्हाला भगवंताने जन्माला घातलेलं नाही. आणि जन्माच्या वेळी तू प्रपंचासाठी धडपड कर, नाहीतर तुला अन्न मिळणार नाही असे काही सांगून पेट पाठवलेले आहे. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. आईच्या पोटात असताना ते आम्ही काय, आमची प्रपंच आमची काळजी आम्ही करून आम्ही जगलो काय. आम्ही जेव्हा पोटातून बाहेर आलो, येता येताच आमच्या आमचा स्टोव किंवा काय तांदूळ दाट घेऊन येऊन आमचे सगळे स्वयंपाक वगैरे आम्ही करून घेतले. मातेच्या स्तनी पय केले जन्मा, रामा तू माझा आहे. आम्ही अजूनही बाहेर आलेलो नाही नव्हतो, तेव्हा तेवढ्यामध्येच भगवंताने आपल्या जीवनाची व्यवस्था केली. असे असताना आम्हीच म्हणजे हे करूनच आम्ही जर आम्ही जिवंत राहू शकतो. एकदा काय झालं की ते परमहंस योगानंद म्हणून जे होते, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी पुस्तक मध्ये आहे ही गोष्ट. ते युरोपमध्ये एक बाई होती, तिचे नाव थेरेसा न्युमाइना. ती बाई येशू ख्रिस्ताची भक्त होती. ती काय होती, ती जेव्हा जन्माला आली ती मुकी होती, तिला बोलता येत नव्हतं. 22 वर्षापर्यंत तिला बोलता आले नाही, पण ती अनन्य भावनेने ख्रिस्ताची भक्ती करत होती. 22व्या वर्षी तिला बोलायला येऊ लागले. येऊ लागल्यावर ती काय बोलायला लागली असं नाही. एक विनोदाचा प्रसंग बाबा सांगितलेले मला आठवत, की कोणीतरी बाई पुण्याहून काय मुंबईहून एक म्हणजे गोंदावलेला आली होती. ती बाबांना भेटून म्हणाली, बाबा मी 9 दिवस मौन असते म्हणाली. तेव्हा छान झालं म्हणून नामस्मरण करायला चांगलं तुम्हाला हे होईल. मग ती बाई 9 दिवस मौन होती, म्हणजे मौन असून लोकांना इतके त्रास देत होती. ते असे करायचं असे करायचं असे करायचं लोक काय समजायचे. मग लोक बायका म्हणायचे की अहो तुम्ही बोला हो काय
आम्हाला गोठा प्यार होता. शेवटी 9 दिवस झाले. 10व्या दिवशी बाबांच्याकडे येऊन ती बोलू लागली. ते बाबा म्हणाले की 9 दिवस बोललेले चांगलं होत. इतके बोल आमच्याकडे. आमच्या गावी लहानपणी एक होते सेतुरामाचार म्हणून होते. ते श्रावण महिन्यामध्ये मौन असायचे. ते आपले एक म्हणजे पाटी असतात ना स्लेट, त्याचे एक तुकडे आपल्या खिशात ठेवलेले असायचे. ते पेन्सिल होते, पेन्सिल म्हणजे आता ही पेन वगैरे म्हणतात. ते त्याच्यावर येऊन दाखवायचं, ते मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असे. तर एकदा काय झालं की एकांच्या घरी गेले, त्यांनी घेऊन दाखवले त्यांना, मला कॉफी पाहिजे असे लिहून दाखवले. त्या घरातली बाई म्हणते की बाई त्यांची पाटी घेतली, घरी साखर नाही. ती पण त्यापूर्वी लिहून दाखवते, घरी दूध नाही. ते एकदा बस मध्ये चढले आणि त्यांनी कंडक्टरला सांगितलं एक बैल मंगल तिकीट पाहिजे. आणि तो कंडक्टर ती पाटी घेतली, ही गाडी कोकाची गाडी आहे. उपलब्ध असले ते कंडक्टरला बैल मंगलचे तिकीट पाहिजे. आणि तो कंडक्टर सुद्धा चांगलाच होता, बसला तो पाटी घेतली, पेन्सिल द्या म्हटलं. आणि पेन्सिल घेऊन म्हटलं ही गाडी ही गोकाची गाडी आहे. मग उतरले खाली. असे मग काय उपयोगाचं नाही असू दे. त्या बाईला 22व्या वर्षी तो म्हणजे बोलणे बोलायला आले, पण तरी सुद्धा ती काय फारशी बोलाय मोकच. आणि सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी एक रुपी एक टोस्ट क्रिस्ताला नेहमी दाखवायचं आणि तेवढे ते खाऊन 24 तास राहायचे. आणि याशिवाय आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे तिला प्रति शुक्रवार समाधी लागायची. समाधी लागल्याबरोबर तिला ज्या ज्या म्हणजे अंगाला ते क्रिस्ताला म्हणजे खिळे मारलेली होती त्या त्या अंगातून तिला रक्त व्हायचं. इथून हातातून पायातून डोक्यात रक्त व्हायचं. आणि त्यावेळी एक चर्चा एक म्हणजे पादरी तिला सांभाळायला घेतला आणि त्या दिवशी तिला एक कपडे पांघरून ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी ते असे फिरून बघितले तर 1.5 लिटर रक्त आलेले असायचे. इतके त्या बाईच्या शरीरातून रक्त व्हायचं आणि हे घाव आहे. आणि परत गुरुवारच्या संध्याकाळपर्यंत ते घाव एकदम बरे बरं. डॉक्टरांना प्रश्न पडले की हे घाव होतात कसे आणि परत बरे कसे होतात. आणि परत तिचे म्हणजे रक्त यायच्या आधी ती 150 पौंड वजन होती. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे परत दुसऱ्या गुरुवारच्या संध्याकाळी परत बघितले तर परत 150 पौंड होती. तिला भेटायला हे गेलेले होते परमहंस योगानंद. मला काय सांगायचं आहे की भगवंताच्या नामानेच आम्ही खऱ्या अर्थाने जगतो. आणि आम्ही खरे म्हणजे हे अन्न वगैरे खाऊन आम्ही जगत नाही असे त्यांना म्हणायचं. एक बाई होती निराहारिणी बाई म्हणून. ती 40 वर्ष एक आहार म्हणजे अन्नाचा तुकडा तिने तोंडात घातले. कसे जगली ती म्हणजे याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे. त्या त्या नामाने आम्ही म्हणजे आयुष्याचे आयुष्य राहू शकतो. तर ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी हिला विचारले की तुम्ही एक टोस्टवर राहता कसे. ती काय बोलली नाही. तेव्हा त्यांनी हेच काय म्हटले. हा मला आठवले की म्हणजे बायबल मध्ये असे कुठेतरी लिहिलेले आहे की माणूस अन्नाने जगत नाही पण भगवंताच्या शब्दाने जगतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला म्हणजे आतमध्ये आपल्याला जेव्हा ज्या प्रमाणात समाधान भरत जाईल
त्या प्रमाणात आपल्याला अन्नाची सुद्धा म्हणजे आवश्यकता कमी होत आहे असू देत. आम्हाला अन्नाची आवश्यकता भरपूर आहे समजा, पण आम्ही करतो म्हणून ते काय होत काय, आम्ही पेरून आम्ही म्हणजे पिकतो आणि आम्ही ते सगळं हे करतो. भगवंत आमच्या जीवनाची व्यवस्था करूनच ठेवलेला असते. उगीच आम्ही सगळ्या प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीची व्यवस्था करूनच भगवंताने सगळे ते म्हणजे सगळी व्यवस्था करून पेटीमध्ये भरून आम्हाला तो जन्माला घातलेला असतो. महाराजांच्याकडे एक म्हणजे शेतकरी आला, तो रडू लागला. महाराज म्हणजे काय झालं रे, म्हणजे 5 मुली आहेत मला, त्यांचे लग्न कसे करायचं हे मला म्हणजे फार म्हणजे चिंता वाटत. अरे जो परमात्मा तुझ्या पोटी जन्माला घातलेला आहे 4 मुली, म्हणजे त्याला काय इतके काय हे नाही का, लक्ष नाही का त्या मुलींचे पुढे भविष्य काय होणार काय नाही होणार हे काय, त्या भगवंताला काय त्याचे काय म्हणजे त्याला काय जाणीव नाही का. हे विश्व निर्माण करणारा परमात्मा तू कोणाबद्दलही उपेक्षा करत नाही, उदासीनता करत नाही किंवा त्यांची व्यवस्था केल्याशिवाय पाठवत नाही जन्माला. काय व्हायचं ते करून पाठवतो, लग्न होणे किंवा न होणे काय असेल ते करून पाठवतो. महाराजांकडे कोणीतरी आले, महाराज या वर्षी आमच्या मुलीचे लग्न केले. महाराज म्हणले मागच्या वर्षी का नाही केलं, म्हणजे जमून आलेलं नव्हतं म्हणजे. मग तू काय केल्यासारखे झाले, या वर्षी जमलं म्हणून केले. जमवणे न जमवणे तुझ्या हातात कुठे आहे. मग तेवढ्यात काय झाले, कोणीतरी 100 रुपयेचे 100 रुपये एका ताटामध्ये घालून त्या महाराजांच्या पुढे ठेवून नमस्कार केलेला, कोणीतरी बापूसाहेब साठे वगैरे असे कोणीतरी. तेव्हा महाराज काय म्हणले, ते ताट उचलले आणि त्याच्या याच्यामध्ये पदरामध्ये घातले, ओटीमध्ये त्याच्या धोत्रामध्ये ते घातले. त्यातून 2 मुलींचे लग्न कर, 2 मुलींचे लग्न होणार हे ठरलं की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की उगीच आम्ही काय करतो की भगवंतानी भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, अनन्याश्चिंतयंतो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. समजा आम्ही घरातली सगळी माणसं आम्ही नामस्मरण करत बसलो, सकाळी उठलो आणि आंघोळ वगैरे केली आणि जप करत बसलो, काही चूल पेटवायचं नाही असे ठरवूनच बसलेलो आहे. समजा 12 वाजले, 1-2 वाजले, 3 वाजले, काही व्यवस्था नाही झाली, ठीक आहे. एक दिवस काय झालं की भणजी बापूंचे इथे हैदराबादला भणजी बापू म्हणून एक विलक्षण सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्याविषयी फार म्हणजे सांगायला वेळ नाही आहे, पण एक फार मोठे सत्पुरुष आणि दरिद्री सत्पुरुष होते. घरी काय म्हणजे अक्षरशः एक मुठभर तांदूळ नाही अशी परिस्थिती. आणि त्यांच्या घरी हैदराबाद निजामची बायको आपल्या मुलीचे लग्न कसे होईल केव्हा होईल हे विचारायला त्यांच्याकडे येत अस. आणि त्यांच्याकडे म्हणजे मुठभर तांदूळ नाही. आणि असे असताना सुद्धा ते किती एवढे शांत होते ते एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूने त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना 6 म्हणजे 4 मुलगे आणि 2 मुलगी, 2 मुली आणि सगळे मेले. नंतर बायको मेली, कोण उरले, एक सुमन आणि ते दोनच उरले. नरसिंह मेहतांच्या घरी नरसिंह मेहता त्यांची बायको मुलगा सुमन मुलगी जावई एवढे होते. जावई मेला मुलगी घरी येऊन राहिली, मुलगा मेला म्हणजे सुमन राहिली, बायको मेली नरसिंह मेहता राहिले. लोक म्हणायचे हो काय तुमच्या घरी सगळे मेले असून म्हणले. बघूया ज्या भगवंतांनी या विश्वाची व्यवस्था केलेली आहे त्या भगवंताच्या योजनेप्रमाणे कोणाला काय घडून यायचं त्याच्याबद्दल आम्ही कसे काय म्हणजे त्याची भजन करायचं एका बाजूने आणि भगवंतांनी असे का केले असे म्हणायचं त्याला काय अर्थ आहे का. मग ते म्हणाले की आम्ही तिघे आहोत, मी सुमन मुलगी, आम्ही आनंदाने भगवंताचे नामस्मरण करत आपले जीवन जगत आहोत. त्यांची काय योग्यता होती म्हणजे ते अक्षरशः म्हणजे ते याच्यामध्ये अर्थात कृष्णाच्या इथे मध्ये गोलोक मध्ये जाऊन सूक्ष्म रूपाने
तिथे रोज चालणाऱ्या रासलीलामध्ये भाग घेत असत, ते पाहत बसत असत, इतकी त्यांची म्हणजे योग्यता, फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. पण घरी बघितले तर सगळे असे, अर्थात म्हणजे तसेच इथे यांच्या घरचे सगळे मेले एक सून आणि हे ठेवले, भगवंतांनी त्यांना जेवण करून स्वयंपाक करून घालायला एक सून ठेवले असे समजायला हरकत नाही. असे असताना एक दिवस रात्री काय झाले की हैदराबाद निजाम आपल्या मुलीच्या जन्माच्या दिवशी म्हणजे 12 कैद्यांना म्हणजे सोडत असत. तसे त्यांनी त्या मुलीच्या जन्माच्या दिवशी त्यांनी 12 कैद्यांना सोडून दिले, फ्री म्हणजे दार उघडून सोडून दिले. ते रात्री 12 वाजले कुठे जाणार, भटजी बापूंच्या घरी आले आणि दार ठोकलं तर भटजी बापू दार उघडले, ते म्हणले या या म्हणजे आत या म्हणून कोण कोण होते कोणा शोधते आणि आत या म्हटल्यानंतर ते बसा बसा वगैरे झाले. मग कसे आला, कुठून आला, आम्ही जेल मधून आलेलो आहोत. मग काय पाहिजे होत, आम्हाला जेवण पाहिजे, भूक लागलेली आम्हाला. बर म्हटले, त्यांनी सुरूला बोलावले, अगं अधन ठेव, ती म्हणाली तांदूळ नाही केलं. बर ठीक आहे, भगवंतानी ही योजना त्याचीच आहे आणि ही अवस्था त्याचीच आहे, मी कशाला काळजी करू, ठीक आहे हरकत नाही. त्याच्या म्हटलं तुम्ही झोपा, थोडीशी विश्रांती घ्या, पांडुरंग काय करतो बघू. म्हणजे हो काहीतरी आम्ही आम्हाला खरोखर असं वाटते की आम्ही आपल्या भारतामध्ये आमचे जन्म झाले ते आमचे फार मोठे म्हणजे भाग्य आहे आणि त्यातले त्यात आम्ही एका सत्पुरुषांच्या परिवारातले आहोत हे आणखीन फार मोठे भाग्य आहे आणि किंचित का होईल आपल्याला भगवंताची भक्ती नामस्मरण करण्याची बुद्धी आहे हे आपल्याला कल्पना तीच आमचे भाग्य आहे. म्हणून आम्हाला काय मला तरी काय वाटतं की आपण काहीतरी त्यांच्याकडून शिकून घेऊ, त्यांच्याकडून काहीतरी आपण म्हणजे जीवनामध्ये काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी घडवून घेऊ, काहीतरी जीवनाला एक घटना घडणे पाहिजे ना. आमचे सगळे जे काय आहे की महाराज म्हणाले प्रपंच म्हणजे मोडक्या वस्तू मोडक्या गाड्या किंवा वस्तू रिपेअर करण्याच्या गॅरेज असल्यासारखे, फॅक्टरी असल्यासारखे. समजा एखाद्या गॅरेजमध्ये काय होतात की मोडके ऍक्सिडेंट झालेले गाडी येतात, ऍक्सिडेंट झालेले गाडी आल्याबरोबर तो गॅरेजचा मालक हे तुम्ही आमच्या गॅरेजमध्ये कशाला आणता ऍक्सिडेंट झालेले, अरे त्याला किती म्हणजे संतोष होतो, या या हा घेऊ द्या तुमच्या गाड्या, हो काय फार म्हणजे हे डॅमेज झालेलं, अहो किती तरी डॅमेज झालेला असो आम्ही त्याला नवीन गाड्यासारखे करून देतो म्हणतोय. हे जसे आहे आपल्या जीवनामध्ये येणारे जे काय कष्ट आहे दुःख आहे अडचण आहे ते सगळे गॅरेज मध्ये येणाऱ्या मोडक्या म्हणजे ऍक्सिडेंट होऊन डॅमेज झालेल्या गाड्यासारखे आहे. मग आपण काय करायला पाहिजे, ते डॅमेज झालेल्या गाड्यांना सुधारून त्यांना म्हणजे अगदी नवीन गाड्यासारखे करणे म्हणजे आपले म्हणजे कौशल्य आहे जीवनामध्ये. आम्ही त्याच्याबद्दल हो काय हो देव भगवंतांनी आम्हाला सारखे काय असे म्हणजे असा प्रसंग आणतोय, सारखे जीवनामध्ये आपल्या प्रपंचामध्ये कष्ट असे होतात हे होतात, अरे भगवंतांनी तुमच्यावर कृपा करून असे असे जे काय मुलके किंवा डॅमेज गाड्या आहेत त्यांना पाठवून तुम्हाला त्या गाड्या रिपेअर करण्याचे कौशल्य वाढण्याकरता तो आमच्या प्रपंचामध्ये तो आणतोय. मग आम्ही काय करायला पाहिजे की आम्हाला खुशी आम्हाला संतोष वाटायला पाहिजे. मी आम्ही कुठलं किती जरी म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये किती जरी आपत्ती विपत्ती दुःख कष्ट आणखी काय तरी संयोग वियोग काही घडले तरी आम्ही शांतपणे त्याचे सगळे आम्ही हे करून घेऊ असे आपल्याला वाटायला पाहिजे असू देत. मग त्यांनी काय केले की झोपा म्हणा थोडे वेळ झोपा म्हणले. सकाळी 5 वाजले होते, कोणतरी दार खटकवले, दार खटकवल्यानंतर दार उघडले आणि तो टांगावाला होत आहे, तो बापू महाराज मी अमुक अमुक आहे म्हटलं. हो पण काय झालं काय,
तर माझी बायको नवस केलेला होता की मला जर मुलगा झाला मी बापू महाराजांना 20-25 लोकांचे सीधे सामान म्हणजे हे सीधा आहे ना हा ते त्यांना म्हणजे देतो असे आम्ही नवस केलेला होता. त्याप्रमाणे आम्हाला परवा रात्री मुलगा झाला म्हणून काल रात्री आम्ही दोघे ठरवून हे सगळे सामान 15-20 लोकांचे स्वयंपाकाचे सगळे सामान आहे भाजी सुद्धा निवडून आम्ही हे कतरून आणलेले आहे आपण हे स्वीकार करा. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले पांडुरंग काय तुझी लीला आहे. आम्हाला त्याच्यावर भरोसा ठेवण्याची प्रवृत्तीच होत नाही बुद्धी होत नाही. सारखे आमचे कर्तृत्व इतके जागे असते की आम्ही त्यांच्याकडे जाऊन आम्ही कर्ज आणतो त्यांच्याकडे जाऊन आम्ही कर्ज आणतो आम्ही असे खा हे करतो. अरे तुम्ही बसा तुम्ही भक्त नामस्मरण करत बसा. 12 वाजले नाही आले 2 वाजले नाही आले त्या दिवशी काहीच नाही आले असू दे परत दुसऱ्या दिवशी असे उदाहरण आहे. नंतर सांगितलं विठ्ठल पंत म्हणून पंढरपूरला एक होते ते अनन्या चिंतयंतो माम या श्लोकावर भरोसे ठेवून त्यांनी 15 दिवस नवरा बायको उपवास केला. ते 2 दिवस होईल 3 दिवस होईल आम्ही काही एकदम मरून जातो. मग शेवटी अशी स्थिती आहे की कोणीतरी ताल खटकावून आत येतील आणि सगळे सामान घेऊन येतील चूल पेटवतील आणि स्वयंपाक करून तुम्हाला जिथे बसलेला असाल तिथेच ते वाळून तुमचे तुम्हाला वाळून जातील. म्हणजे आपल्याला विश्वास नाही भरोसा नाही ठीक आहे. त्यानंतर त्यांनी स्वयंपाक करून सगळ्यांना देवायला घातले. हे जसे आहे तसे आपल्याला निष्ठा अशी पाहिजे की मी नाम घेईन. तांडीमध्ये पद आहे मी न्याको ज्यांना हंग घ्यातो त्यांना नाम बलवंतीत दरेसा. तू तरी कशाला आणि तुझा ऋण तरी कशाला माझ्यावर. तुझ्या नामाचा बळ एक मला असेल तर मी बघून घेईन काय ते म्हणजे मला कसे काय तू माझ्याकडे लक्ष नाही दिला असे. हे म्हणजे नामामध्ये एवढी शक्ती आहे त्या नामाच्या ह्याच्यामध्ये तरी मागा निरोपिले कीर्तन जे सकळा सकळी पावन आता ऐका विष्णू स्मरण किसरी भक्ती. समर्थांनी किती म्हणजे अगदी हे करून करून सांगितलेलं आहे. आता याच्या मागे कीर्तन भक्तीचे हे आहे आता ते सगळ्यांना पावन करणारे आहे ते सांगून आता भगवंताच्या भक्ती तिसरी भक्ती सांगतो म्हणाले. स्मरण देवाचे करावे अगदी सोपा आहे. अखंड नाम जपत जावे नामस्मरण पावावे समाधान. इथे फार मार्मिक शब्द त्यांनी करणार. नामस्मरणामध्ये तुम्ही समाधान म्हणजे समाधान करून घ्या. त्याचा अर्थ असा की तुम्ही प्रपंचाच्या परिस्थितीमध्ये वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये समाधानाची कल्पना करू नका. त्यासून त्याच्यामध्ये समाधान आयुष्यभर आम्ही घरपडून सुद्धा आपल्याला मिळणार नाहीये. एक ययाती म्हणून फार मोठा राजा होऊन गेला. तो 100 वर्ष त्या प्रपंचाचे विषय भोगला. आम्ही दरिद्री आहोत आमच्या प्रारब्धात जेवढे असेल तेवढे आपल्याला प्रपंच असले हे विषय मिळणार प्रपंचाचे सुख मिळणार. पण तो राजा असल्यामुळे त्याच्या मनात जे काय येईल त्याच्या पुढे ते हजर होत असत. तेव्हा तो म्हणजे स्वेच्छेने वाटेल तेवढे ते सुख भोगत असत. असे 100 वर्ष जगून सुख भोगला पण समाधान नाही झालं. तेव्हा त्याला वाटलं की आणखी थोडे आपण भोगू म्हणून त्यांनी आपल्या पूर्व नावाचा मुलगा होता त्याला बोलवला. म्हणता अरे मला समाधान नाही झालेले राजा. आणि तो स्वेच्छेने विषय भोगतो आहे. मनात जे काय येईल ते आमच्या मनातले 99 आपल्याला मिळत नाहीये. कुठले तरी एखादे मिळेल तेवढेच. तर त्याला
तो काय म्हणतो की मला आणखीन थोडे दिवस थोडे आणखीन म्हणजे 50-60-100 वर्ष आणखीन सुख भोगावं असं वाटत. मग काय करू, काय करायचं, तुझा यौवन दे मला, म्हणजे माझ्या माता पण तू घे. हो ठीक आहे, म्हणजे तुम्ही माझे वडील आहात, तुमची इच्छा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे, तुम्ही घ्या माझे यौवन. परत तो युवा झाला, म्हणजे तरुण झाला, परत 100 वर्ष असे त्यांनी प्रपंचातले सगळे विषय भोगला, तेव्हा शेवटी त्याच्या डोळ्यात, तेव्हा तो म्हणतो की न जात कामत कामाना उपभोग येण शाम्य ते हविषा कृष्ण वक्तमेव भूमी वाव. छे न जात कामत कामाना, या प्रपंचातले विषय उपभोग करून आपण त्यांचे सेवन करून म्हणजे आपल्याला समाधान होणार नाही. मजात कामत कामाना उपभोग येण शाम्य ते त्यामध्ये मन मन समाधान होणार नाही. मग काय होत, अर्थात न जात कामत कामाना उपभोग येत हविषा कृष्ण वक्तमेव भूयेवा विवर्तत. हे एखादा कुंड म्हणजे हे होम कुंड आहे, ते पेटलेलं आहे, धग 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 पेटले, त्याच्यामध्ये तुम्ही तूप घालत जावा, ते काय विझणार आहे का, ते पेटतच जावा. तशी आमची परिस्थिती आहे, म्हणूनच आम्हाला पुनर्जन्म पुनरपी जनन पुनरपी मरण वासना आपल्या अंतःकरणामध्ये वासना भरून घेऊनच आम्ही मरून जातो. त्यामुळे त्या वासना भोगण्याकरिता परत जन्म घेऊन द्यावा. इतकेच नव्हे, रात्री जर समजा तुम्ही काहीतरी विचार करून झोपला मग तुम्हाला पुनर्जन्म आहे. अरे रात्री झोपला तर पुनर्जन्म कसे, रात्री मेळा म्हणजे रात्री झोपताना उद्या अमक्याचे घर जायला पाहिजे आणि त्यांच्याकडून जे काय 50,000 रुपये यायचं आहे ते घेऊन यायला पाहिजे आणि अमक्याचे घरी जाऊन त्यांना त्यांच्याकडून आपल्या जे काय थोडंफार हे आहे देणे घेणे आहे ते करून यायला पाहिजे असे विचार करत करत झोपलो आणि रात्री गेलो आणि त्याच्या घरी जायला परत जन्म घेऊन यावं लागतं की नाही. मग त्याच्या घरी जाऊन ते 50,000 रुपये हिसकून काढून आणावं लागेल. जर समजा माणूस रूपाने गेलो तर दिला नाही, तो पिशाच रूपाने जाऊन घातक आहे. ते काय सोपं नाही जीवन असू दे. तसे तो काय म्हणतो की अजून कोण पेटलेला आहे त्याच्यामध्ये तू गावत गेलो तर ते काय मिळणार. हे जसे आहे तसे आपल्या अंतःकरणामध्ये अग्निकुंड आहे, त्याच्यामध्ये वासनारूपी अग्नी पेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही 5 म्हणजे हे पळी आहेत, त्याला सुरुवा म्हणतात ना यज्ञामध्ये, तसे 5 पळी आहेत आमच्याकडे. त्या पळीने आम्ही काय करतो की त्याच्यामध्ये म्हणजे विष आपले म्हणजे घृत म्हणजे तूप घालतो. कुठल्या पळी आहे म्हणजे आग, डोळे, कान, नाक असे जे काय 5 ज्ञानेंद्रिय आहेत ते 5 पळी आहे. त्या पळीने आम्ही शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय त्याच्यामध्ये सारखे ओतत राहतो. मग ते कसे विझणार, ते पेटतच जाणार. म्हणून त्यातून समाधान झाले असा या जगामध्ये एकही अजूनही जन्माला आलेलो नाही. मग काय करायला पाहिजे, त्यातून समाधान मानून घेण्याची मनातून काढूनच टाकायचं. त्यातून समाधान होणार नाही, मग कशाला भो ते सगळे सेवन करायचं. देह धारणे करता सेवन, प्रपंचाकरिता आपण विषयांचे सेवन करायचं, देह धारणा करण्याकरिता सेवन करायचं. मग देह धारणा करता सेवन करायचं म्हणजे या देहाला जे काय लागतात जरुरीचे जेवढे आहे तेवढेच खायचं प्यायचं बघायचं हे करायचं. स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. मग कशामध्ये नामस्मरण मानायला पाहिजे, नामस्मरणाचा अनुभव कशामध्ये घ्यायला पाहिजे, नाम नाही समाधानाचा अनुभव कशामध्ये घ्यायला पाहिजे, नामस्मरणामध्येच घ्यायला. आता आम्हाला ते येत नाही. आता नामस्मरणामध्ये समाधान येत नाही. इतकेच नव्हे, महाराजांच्या महाराजांनी सांगितलं, महाराजांनी कोणीतरी विचारले, महाराज
नामस्मरण करणाऱ्या साधकांना येणाऱ्या अवस्था कोणकोणत्या? महाराज म्हणजे जपाला बसलो नको वाटणे ही पहिली अवस्था आहे. समाधान कसले आले? जपाला बसलो दोन चार माळ झाले की इतके त्रास होऊ लागते की आतमध्ये काय विचारू शकतो, काहीतरी जप करू लागलो काय त्रास होईल. आणि दोन दोन तास जपाचे ठेवले म्हणजे झालेच काम. शेवटी दोन तास कस तरी सुद्धा बसलो आणि शेवटी घंटा झाली जप संपला असं वाटत की आपण 2 किलोमीटर पळून जाऊन येऊ, इतके त्रास झालेला असतो ना. सुना नको वाटले ही पहिली अवस्था आणि नको ते विचार येणे दुसरी अवस्था. इतके भयानक भयंकर विचार येतात की जपाला बसलो की ते त्याला घावरून ते माळ डोळ्या म्हणजे गळ्यात घालून बाहेर जाऊन उभा राहिलो बरं वाटलं असे होत. म्हणजे आता जपामध्ये आपल्याला समाधान नाही मिळत पण समज काय खोटे बोलतात काय, ते खरेच बोलते खरेच सांगितले ते त्यांनी म्हणजे सिद्धांत सांगितलेले आहे आपल्याला त्याच्यामध्ये समाधान होणार आहे. मग काय केलं पाहिजे? आणखीन करायला पाहिजे सारखे. नको वाटले तरी करायचं. आता लहान मुलांना शाळेत पाठवायचं म्हणजे आमचा एक भाऊ आमचे आजोबा शाळेला घेऊन जात असत. त्यांनी खांद्यावर बसवून तो आपले गुरांना तो स्वतः शाळा चालवलेला. म्हणजे LKG पासून सेकंड इयर पर्यंत शाळा चालवतो आणि त्याला लहानपणी मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. शाळेला घेऊन जात असताना मला नको मला नको मला नको मी तुला सोडणार नाही शाळेत तुला म्हणजे बसून येणार असे आमचे आजोबा ते करायचं खांद्यावर बसून घ्यायचं. तो तिथे बसला बसला त्यांचे कान चालले म्हणजे काय तिथे बसले बसला तो त्यांचे कान म्हणजे हे करायचं हा कान चावायचं. आणि तू कान चावले तरी हरकत नाही माझे कान तुटले तरी हरकत नाही तुला शाळेत असे आपण नामाबद्दल म्हणायला पाहिजे. नामाला तू वाटेल तेवढे माझे मनामध्ये तू म्हणजे कंटाळा करून कर कंटाळा म्हणजे कोणासारखे कर वाटेल ते कर. मी उठणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. मन गए तो जाने दो शरीर मत जाने दो. मन गए तो जाने दो शरीर मत जाने दो. खींची नहीं कमान छूटे कैसे बाण. आपण त्याला त्याच्या धनुष्यावर बाण चढवून नाही सोडलो तर बाण जाणार कसे? तसे मन फिरू दे वाटेल तिकडे. महाराज स्वतः म्हणाले मन वाटेल तिकडे तिकडे फिरू दे पण शरीराला बसून तोंडाने नाम सारखे जर आय हॅव रिपीटेड दी गॉड्स नेम लाईक मशीन त्या मशीन प्रमाणे आम्ही नाम घेत बसलो ते मन किती फिरणार. हळूहळू हळू मन येणार आणि हळूहळू काय वाटते की नंतर नको ते विचार येणार. महाराज काय म्हणाले? नको ते वाईट विचार बरोबर येतात बरोबर आहे चांगले विचार पण येतात की नाही का? वाईट विचार येतात त्याचा आम्हाला त्रास होतो चांगले विचार पण येतात. आणि समजा वाईट विचार येतात ना ते स्वयंपाक करताना येतात का जेवताना येतात का ऑफिसमध्ये येतात का टीव्ही बघताना येतात का न्यूज पेपर वाचताना येतात का गप्पा मारताना येतात का? नाही जप करतानाच येतात. मग याचा अर्थ असं झालं की जपाला आणि त्या वाईट विचारांना म्हणजे पटत नाही एकमेकांना. ते नामस्मरण आत जाऊ लागले की ते वाईट विचार बाहेर म्हणजे पडण्याची धडपड करू लागतात त्यामुळे ते वाईट विचार आल्यासारखे होतात. असू देत म्हणून मला काय म्हणायचं की विषयामध्ये प्रपंचामध्ये समाधान मिळणार नाही पण समाधान जर मिळत असेल तर फक्त नामस्मरणामध्ये आज नाही मिळत. म्हणजे LKG किंवा UKG पहिल्या वर्गात जाणारा मुलगा मी MA झालो PhD झालो म्हणजे असे होईल असे काय तो विचार करू शकत नाही. तसे आम्ही पुढे आपल्याला समाधान मिळणार हे आपण विचार करू शकत नाही आता. पण आता सध्याचा अनुभव असा आहे असले तरी सुद्धा आम्हाला साधू संत सांगतात महाराज सांगतात त्यांच्या आई वडील सांगतात त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून
अट्टेत केवढे त्रास झाले तर मी सोडणार नाही असे आम्ही जप करू लागलो. तिसरी अवस्था म्हणजे आवड निर्माण आणखी करावं असं वाटली. ही अवस्था हेच करणार होती. म्हणजे मिशा कुठून आले असे विचारले तर कसे काय, ते मिशा येण्याचे वय झाले की मिशा येणारच. हे जसे आहे तसे आम्ही नामस्मरण करत गेलो की आवड निर्माण होणार आणि पुढे व्यसन होणार, पुढे वेळ लागणार, त्या सगळ्या अशा अवस्था आहेत. म्हणून नामस्मरण पावावे समाधान जानकी जीवन स्मरण जय जय राम. पुढच्या होव्या उद्या आपण सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर श्री महाराजांच्या चरणी मी अनन्यतेने प्रार्थना होती. महाराजांनी आपल्या सगळ्यांना आयुष्य आरोग्य ईश्वर देव आणि मुख्यतः आपल्या सगळ्यांना भगवंताची भक्ती नामाविषयी प्रेम आणि सद्गुरुविषयी अनन्य निष्ठा देव तशी सद्गुरुनाथ.